नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज आपण गुढीपाडव्यासाठी रेडीमेड साडी घरच्या घरी कशी तयार करू शकतो हे बघणार आहोत. तर यासाठी मी इथे 16 इंच बाय 30 इंचाचा हा कपडा घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाचा कपडा घेऊ शकता आणि तुम्हाला जी जर का मोठी साईज हवी असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर एक प्लेन कपडा मी इथे घेतला आहे, तो 4 बाय 5 जर ओपन केला आपण तो तर 4 बाय 10 असा याचं माप आहे. ह्याला आपण फोल्ड करून घेतल्यावरती 4 बाय 5 अशी ही याची साईज होते. त्यानंतर आपल्याला लेस लागणार आहे. मी याच्या कॉन्ट्रास्टमध्ये ही लेस घेतली आहे. ही लेस आपल्याला या कपड्याच्या तिन्ही बाजूनी चिवून घ्यायची आहे. या कपड्याला वरच्या बाजूनी किनारी आहे, त्यामुळे मी तशीच किनारी बाजून जी आहे ती वरती शिवण्यासाठी ठेवणार आहे. म्हणजे मला एक्स्ट्रा फोल्ड मारायची गरज नाही पडणार आणि या बाकीच्या 3 बाजूंनी मी ही शिवून घेणार आहे. आता आपण इथे ही लेस अशा पद्धतीने तिन्ही बाजूंनी लावून घ्यायची आहे. जर का तुम्हाला मोठी साडी शिवायची असेल तर तुम्ही थोडा जास्त मोठं मापाची म्हणजे एक्स्ट्रा मापाची फॅब्रिक यूज करू शकता. आणि त्याचबरोबर हा जो आपण 4 बाय 5 जो पीस घेतला आहे तो देखील तिन्ही बाजूंनी आपण शिवून घेणार आहोत. याच्या देखील एका बाजूला किनारीचा पार्ट आला आहे, त्यामुळे मी किनारीचा भाग ओपन ठेवला आहे, ज्यामुळे मला एक्स्ट्रा दुमड घालायची गरज पडणार नाही. आणि याला आपण असं उलटं करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता आपल्याला या मापाने प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत. जशा आपण साडीच्या निरांना जी प्लीट्स टाकतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे याच्या पण प्लीट्स करून घ्यायचे आहेत. आणि प्लीट्स अशाच पद्धतीने असेल, वरची जी बाजू असेल त्याची कॉर्नर या पद्धतीने बाहेरच्या बाजूला असेल आणि खालची जी बाजू असेल ती अशा पद्धतीने आली पाहिजे. आता मी याच्यावरती प्रेस करून घेणार आहे, जेणेकरून निऱ्या व्यवस्थित सेट होतील. आपण व्यवस्थित यांना आता प्रेस करून घेतलं आहे आणि ह्याची जी घडी आहे निऱ्यांची ती अशा पद्धतीने आली पाहिजे. वरची बाजू जी आहे ती बाहेरच्या बाजूनी आणि खालची बाजूला पूर्ण लेस जी आहे ती बाहेर आली पाहिजे. आता हे जे माप आहे वरती निऱ्या आणि ही लेस, हे वरचं जे माप आहे ते आपण जो प्लेन कपड्याचा जो बॉक्स तयार केलेला आहे त्याच्या मापाचं हे आपले प्लीट्स बनवायचे आहेत आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या प्लीट्स आता अशा टाकून घ्यायच्या आहेत आणि याच्यावरून आपल्याला शिलाईन करून घ्यायची आहे. तर मी आता तुम्हाला हे शिलाईन मारून कसं दिसतं ते दाखवते. हे बघा, हे मी आता इथे शिवून घेतलं आहे आणि वरच्या बाजूनी एक एक्स्ट्रा ही अशी बँड आपण इथे लावून घेतली, एक दोरी अशी आपण लावून घेतली आहे. तुम्ही हवं तर दोन्ही बाजूंनी लावू शकता, हवं तर एका बाजूनी लावू शकता, जेणेकरून आपण जी गुढीची काठी असते त्याच्यावरती ही साडी व्यवस्थित बांधू शकू. आणि मी तुम्हाला हे मागच्या बाजूनी पण याची फिनिशिंग दाखवते, किती छान आपली ही साडी तयार झाली आहे. अगदी कमी खर्चात घरच्या घरी आणि फक्त 5 मिनिटात तुम्ही ही साडी शिवू शकता. हे बघा किती छान आपल्या या प्लीट्स आलेल्या आहेत. तर तुम्ही ट्राय नक्की करा घरच्या घरी. आणि तुम्हाला हे कसं वाटलं व्हिडिओ कॉमेंट करून देखील नक्की कळवा. आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर सबस्क्राईब बटनच्या बाजूचं बेल आयकॉन आठवणीने क्लिक करा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.